सांगितले की त्या पालघरच्या सुगरण स्पर्धेत जी बाई जिंकेल तिने आपल्या केलेल्या पदार्थाचं नाव पाटीवर लिहून दाखवायचंय. जिला हे करता येईल तिला मोठे बक्षीस मिळणार आहे. किती छान ना. या निमित्ताने का होईना, पण गावातली प्रत्येक बाई आता लिहायला शिकेल. अहो ही तर फारच चांगली बातमी हो ना. ही कल्पना मूळ तुमच्या रुक्मिणी आजीची. मी तर क्रांतीच्या नावाने काय करता येईल या विचारांच्या भुयारातच जाऊन बसलो होतो, पण रुक्मिणी आजीने मूळ कृतीच करून दाखवली. मानले बुवा, पहा आता गावात नुसती खळबळ माजेल. बायकाने शिकावे की शिकू नये यावर घराघरात बोलले जाईल. या साऱ्या मंथनातून नवनीतच बाहेर येईल. म्हणजे? अहो मंथन म्हणजे घुसळणे आणि नवनीत म्हणजे लोणी. ताक घुसळण्यावर जसे लोणी वर येते तसे विचार घुसळले की एका नव्या जाणीवेचे लोणी वर येते. असे वाटले तुम्ही पुण्याच्या एखाद्या सभेत भाषण करीत आहात. खरेच म्हणजे हाऊस फिटली माझी. आता पुण्यात जायची गरज नाही, मी इथे स्त्रियांना शिकवण्याचे काम करू शकतो. आजीने मोठेच काम केले. गावातल्या स्त्रिया शिक्षित झाल्या की भावी पिढी सुद्धा शिक्षित होईल. एवढे मोठे गमक आहे या युक्तीमध्ये. मग आजी कोणाची आहे? माझ्या अंगात तर बाई उत्साहात संचारलाय स्पर्धेचे कळल्यापासून. अगो सोन्याच्या जरीचे काम केलेले लुगडे आणि कर्णफुले मिळणार आहेत. बाई 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 मौजच येणार आहे. अगो पण पदार्थ कुठला करावा तेच ठरत नाहीये माझे. तू भाग घेणारस ना? हो तर, पण मलाही कळत नाहीये कोणता पदार्थ करावा ते. मी ना बहुतेक भोपळ्याचे घारगे करेन. अगो बाई माझ्याही मनात तेच होते. अरे देवा माता. असे करूया, तुम्ही गोडाचा पदार्थ करा, मी तिखटाचा करेन. म्हणजे प्रश्नच मिटला, उलट एकमेकींना सुचवता येईल. हुशार आहेस गो, मऊजच येणार आहे. बघा तुम्ही रसातल्या शेवया किंवा काजूचा हलवा करा, नाहीतर काजू गुळाची बर्फी. आणि तू? मी नाचणीची तिखट मुटकुळी किंवा दाण्यातली मिरची करीन. बाई 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 ऐकूनच तोंडाला पाणी सुटले. हो ना, पण आपल्या तोंडाला पाणी सुटून काय उपयोग. परीक्षकांच्या सुटायला हवे. आपले बापू पण आहेत हो परीक्षक मंडळीत. अरे माझा कर्मा. खरेच का? मग काय सगळेच मुसळ केरात. तो खवीस कसले देतोय मला गुण. उलट चार चौघात माझ्या पदार्थाचा अपमान करेल, अभ्रूच्या चिंध्या चिंध्या करेल. मला मिळणारच नाही बक्षीस, मग कशाला करायचा खटाटोक. राहू दे. अहो काकू, त्यांच्या एकट्याच्या हातात नाहीये सारे परीक्षक मंडळ आहे, आणि बापूंना त्यांचे म्हणणे टाळता येणार नाही. घ्या तुम्ही भाग. असे म्हणतेस? मग बघच कसे त्या खवीसाच्या नाकावर टिपचून बक्षीस मिळवून दाखवते की नाही बघच. मिळवा हो मिळवा, घ्याच तुम्ही भाग. अहो सांगा ना नवीन पदार्थ. नुसतीच आपली स्पर्धा भरवलीये, पदार्थ कोण सांगणार? छे बाई, काहीतरीच अटी येत या स्पर्धेच्या. आता नवीन पदार्थ कुठून शोधायचे आम्ही? अगं पण त्यालाच तर स्पर्धा म्हणतात ना. आठव आठव काहीतरी नवीन आठव. याच्या त्याच्या कागाळ्या करण्यात बुद्धी खर्च करतेस ना, त्यापेक्षा इथे लाव. नुसती नावे नका ठेवू आम्हाला. आणि तुमची बुद्धी धावते ना इतक्या जोरात. मग सांगा बघू दोन पदार्थांची नावं, एक मला आणि एक मंदार. मी तर बाई सरळ मोदकच करणार आहे. झाले रामायण झाले तरी ही विचारते रामाची सीता कोण. अगो नवीन पदार्थ हवाय, मोदकात काय आलं नवीन? मग आता काय करायचे? विचार ना तुझ्या सासऱ्यांना, विचार, खा त्यांचेच डोके. मामनजी तुम्ही सांगाल ना मला नवीन पदार्थ? त्याच काय आहे नवा पदार्थ आणि मी. सांगा 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 ना. आता आले बरे अंगाशी. ऐकावे ते नवलच काय तर म्हणे पालघड सुगरण स्पर्धा. बाईला स्वयंपाक आलाच पाहिजे, यात कसली स्पर्धा. अगं आपल्या पुरुषांच्या डोक्यात तर काहीही कल्पना येतात आणि मग लावतात ते आपल्याला कामाला. मी तर बाई स्पष्टच सांगितलं मला नाही जमायचं हे.
अगं पण सुवर्ण जरीचे लुगडे आणि हिऱ्याची कर्ण फुलं मिळणार आहेत बक्षीस म्हणून. अहो काय सांगताय काय. वल्लभ पंत जोग आहेत ना, त्यांनी जाहीर केले बक्षीस. हो का, मग काही खरे नाही का, असे का म्हणताय. अहो ते त्यांच्या बायकोला उमाला देणार बक्षीस, आपण उगाच स्वयंपाक करत बसायचा. हो तसं नाही होणार, परीक्षक मंडळ नेमलंय, ते आधी पदार्थ चाखणार आणि मग ठरणार पालगडची सुगरण कोण होणार ते. असे होय. आणि तिलाच मिळणार सुवर्ण जरीचे लुगडे आणि हिऱ्याची कर्ण फुले. मग तर बाई पदार्थ चांगला करायलाच हवा. हो आणि बक्षीस पदरात पाडून घ्यायलाच हवं. हो ना, बर चला आटपा पटापट पुढच्या तयारीला लागायला हवं. होय तर, जिन्नस हाताशी करायला हवे, आईच्या वेळी गोंधळ नको उडायला. हळू डोळ्यात धूर जाईल हो तुझ्या, सावकाश सुलोचने, असं समजू नको. ही स्पर्धा तुझ्या करता सोपी आहे म्हणून तुझी गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. का विचार का, कारण मी सुद्धा उतरले या स्पर्धेत. मग छानच आहे की त्या निमित्ताने तुमच्या हातचे चटकदार पदार्थ तरी खायला मिळतील आम्हाला. ओके का, या स्पर्धेत असे पदार्थ करायचे जे कुणालाही माहित नाहीये. म्हणजे तुमच्या पोतडीतून काहीतरी खमंग बाहेर पडणार. मला तर बाई भारी उत्सुकता लागून राहिलीय. म्हणजे थोडक्यात माझ्या पोतडीवर तुझा डोळा आहे म्हणायचा. होयच मुळी. काय गो, पोतडीवर डल्ला मारून एखादा पदार्थ करणार नाही ना तू. आणि जर केला तर तुम्ही रागवणार का आहात माझ्यावर. काय तू तरी. बोल आता, असेच बोल. ऐकू दे गोदेला, आधीच ढोल बडवत फिरत असते मी तुझे लाड करते म्हणून, आता आणखीन बोलेल. पण सासूबाई, ही स्पर्धा कठीण आहे हो, आणि स्पर्धेचे परीक्षक त्याहून कठीण. हो तर कळले हो मला. तो दुर्वा शंकर बापू तो आहे ना परीक्षक. होय तर. नाही म्हणजे स्पर्धेसाठी जीभ दर्दी हवी. हो पण जीभ कसली, तलवार आहे तलवार. मी काय म्हणते, त्याला कशाला नेमला परीक्षक कोण जाणे. हा एक एक पदार्थ चाखून बाईच्या 42 पिढ्यांचा उद्धार करेल. हा तर काय, मला वाटते आपल्या बुवा पटवर्धनांना करायला हवे होते परीक्षक. बघू आता, आलिया भोगासी असावे सादर. कोणी का असे ना परीक्षक, आपल्याला ही स्पर्धा जिंकायचीच आहे. हा दुर्वंशी. काय काय काय. अगो पदार्था बरोबरच त्याचे नाव पाटीवर लिहून दाखवता यायला हवे, अशी नवी नोट आहे. भाई हे काय नवीन. माझ्या मोठ्या आजीने जाहीर केली ही अट. जी जिंकेल तिला मोत्याचे तोडे आणि सोन्याच्या पाटल्या मिळणार आहेत बक्षीस म्हणून. जोग आजोबांनी ही अट उचलून धरली आहे. जोर लाव, जोर लाव जरा. अंगात जोर नाही, तसा पाय चेपतीये. निचे हळू. काकू सांगा ना एखाद्या ठेवणीतल्या पदार्थाच नाव, मला जिंकायची हो ही स्पर्धा. स्पर्धा जिंकायची आहे, पाय चेपता येत नाहीत आणि स्पर्धा जिंकायला चालल्यात मंदाराणी. निचे अगो, ते काही लुगडे आहे का, एक ठेवणीतले आणि एक रोजच्या वापरातले. पदार्थ हा पदार्थ असतो. मग सांगा ना एखादं नाव. मला ठाऊक असत तर सांगितलं नसतं का एवाना, दिवस रात्र तेच बोलत असतो ना आपण. पण मग मी काय करू. तू तुझ्या सासूला का विचारत नाहीस, ती पक्की सुग्रण आहे. मी विचारले त्यांना, पण त्यांनी एवढे भरमसाठ काही बाई सांगितले, माझ्या काही म्हणजे काही लक्षात नाही राहिले. म्हणजे काय एवढे काय सांगितले. थांबा, हा
भोपळा उकडून घ्यायचा, त्यावर गुळाचा पाक घालायचा, काकडी किसून घ्यायची आणि त्यात तांदुळाचे पीठ घालायचे. काय बर म्हणाला होता सासूबाई. हा, नंतर फोडणीला घालायचं. आणि वा 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 वा, छान. इकडे इकडे इकडे. ए बावळ्या, काकडीचे घावन आणि भोपळ्याचे घारगे एकत्र करून सांगतीयेस, असे नको करू. अगो, थेट विचारशील तर जाऊबाई आणि सासूबाई दोघीही भूल भुलयात अडकवतील तुला. अगो, त्यांनाही जिंकायची स्पर्धा. सुपायचे हळू. तू एक काम कर, तुझ्या सासूच्या आणि आजे सासूच्या मागावर राहा. कोरून लक्ष ठेव. त्या एखाद्या खास पदार्थाची चर्चा करू लागल्या की ध्यानात ठेवून नीट ऐक आणि लगेच मला येऊन सांग. मग पाहूया काय करायचं ते. हो, असंच करते. कधी कधी करू तुम्ही सांगा. आत्तापासून, या क्षणापासून. उठ उठ, जा त्यांच्या मागे. जाते जाते. ही मंद आहे की मंद आहे काहीच कळत नाहीये. आमच्या बाबूचं कसं होणार देव जाणे. मरो, चालायचंच. आजी, पण तू कुठला पदार्थ करणार आहेस? मी ना कर्नाटकी मटकीची चटकी करणार आहे. काय मग बघूबाई, काय गमतीशीर नाव आहे. मग खरेच असा पदार्थ आहे का की आमची थट्टा करताय तुम्ही? धीर धरा धीर धरा, आता प्रत्यक्ष दिसेलच तुम्हाला. काय काय? कोण आहे? इकडे इकडे. काय कळलं आम्हाला? असा कोणता खास पदार्थ करणार आहात तुम्ही, मलाही सांगा ना. बस इकडे ताक घुसळा गोदर. हो. व्यवस्थित लोणी चांगलं निघालं पाहिजे. हो. सांगा सांगा. मी की नाही, कारल्याची खीर करणार आहे. कारल्याची खीर काहीतरी काय? अहो काय करायला, काय झालं? विडीचे कारल्याची खीर खाल्ली नाही का कधी? नाही, कधीच नाही. नाही खाल्ली ना? मग मी तुला कृती सांगते. कोणाला सांगू नको. दुर्वांचे आजी असे काय? असू दे का, बाबूची बायको आहे. तसे बक्षीस आपल्याच घरात येणार आहे. एक दिवस तू लुगडे नेस, एक दिवस मी नेसे, एक दिवस ही नेसे. एक दिवस तू पाटल्या घाल, एक दिवस ही घालेल, एक दिवस मी पाटल्या घालीन. तुम्ही नाही घातलं तर सगळं मला द्या, मी वापरीन. पण हे आपलं गुपित आहे, ते आपल्या मध्येच राहू दे. कोणाला सांगू नको. तर आपल्याला कर्णफुलच काय, लुगड सुद्धा बघायला मिळायचं नाही. आहे तेही घेऊन जाईल. मी कुणाला म्हणजे कुणालाच सांगणार नाही. बस जा आता. आहो, पण कृती सांगताय ना? हो, ते सांगायचंच राहिलं. बरे, तू कोणता पदार्थ करायचं ठरवलंयस सुमन? खरे तर मी काकूंशी बोलले तर दोघींचा पदार्थ सारखाच आला. हो, म्हटले तसे नको, पुढचे 4 दिवस वेगवेगळे पदार्थ करून बघे. हे आणि मुले आहेतच चाखायला, मग सगळे मिळून ठरवू कोणता पदार्थ करायचा आहे ते.
चक्कल नामी लढवली असा तू. हो पण जाऊ बाई, मला काही हे रुचले नाही. नाही पदार्थ बनवायचे वगैरे ठीक आहे, पण पदार्थाचे नाव लिहायला सांगितले ना पाटीवर, त्यानेच सगळ्या बायकांना धडकी भरली आहे. अहो एकाही बाईची अक्षर ओळख नाही गावात, कसे जमायचे हे? आता या वयात आम्ही पंतोजींकडून धडे गिरवायचे की काय? अगो एवढा धसका घ्यायची गरज नाहीये. आपल्याला येणाऱ्या पदार्थाचे नाव लिहिता आले म्हणजे झाले. फार फार तर 5 ते 6 अक्षर. ते शिकण्यात मोठी मौज असते हो. जसे पदार्थ चिमूटभर खाल्ल्यानंतर चांगला असेल तर आणखी खावासा वाटतो, तसेच 4 अक्षरांची गोडी लागली की बघच तू काय होते ते. अगो ज्ञानाच्या मोठ्या खजिन्याची किल्ली गवसल्यागत वाटते बघ. मुळात ज्ञान हवंय कशाला स्त्रियांना? धर्म बुडवायला आणि पुरुषांच्या डोक्यावर मिऱ्या वाटायला? हे नसते खूळ भरवलंय तुम्ही त्या जोगांच्या डोक्यात, ते सुद्धा गावभर बोंबलत फिरतायत. पदार्थाचे नाव लिहा आणि पाटले तोडे मिळवा. तुम्ही फक्त खोट काढा. आणि मी विचारते बायकांना ज्ञान का नको? आपल्या धर्माने स्त्रियांना ज्ञानार्जन करण्याची बंदी घातलीच नाहीये मुळी. गार्गी, मैत्रेयी, लोपमुद्रा या ब्रह्मवादिनींची नावं ऐकलीत ना तुम्ही? खरं म्हणजे ऐकलेत का असं विचारायला हवं. धर्माची वेगळी झूल पांघरून दहशत माजवण्याचे काम करतात तुम्ही. खऱ्या धर्माचा अर्थ आणि अभ्यास याच्याशी तुमचा काडी मात्र संबंध नाही. तेव्हा धर्माचा धाक मला नाही दाखवायचा. धर्माच्या विरुद्ध तुम्ही वागताय, मी नव्हे. आपल्या धर्माने स्त्रियांना बरोबरीचे स्थान दिले, तेव्हा तुम्ही धर्माचरण करत नाही आहात विरोध करून. तुमची पुराणातली वांगी पुराणातच राहू द्या, आत्ताचे बोला. काय करायचे काय बायकांनी शिकून सवरून? पौरोहित्य करायचे की डॉक्टर वकील व्हायचे? घरच्या बायका हे सगळं करायला लागलं म्हणजे आम्ही पुरुषांनी काय चूल फुंकायची? आवड असेल आणि जमत असेल तर जरूर फुंकावी, कारण दिसते तेवढे सोपे नाहीयेत. येता जाता सुभद्रेच्या स्वयंपाकाला नाव ठेवता. हिम्मत असेल तर 2 दिवस स्वयंपाकघर सांभाळून दाखवा. हे शिक्षणाने बायका मर्यादा सोडतात आणि उलट बोलू लागतात. आणि तुम्ही काय सुलट बोलताय? मर्यादा तर पुरुषांना हवी. मर्यादा पुरुषोत्तमाचे नाव तेवढे घ्यायचे, त्याचे अनुसरण करायचे नाही. शोभते का हे भाऊजी? आणि राहिला प्रश्न शिक्षणाचा, तर पुरुषांना आणि बायकांना दोघांनाही ते हवेच. अहो मुंबई पुण्यात तर सर्रास बायका शिकू लागल्या आहेत. हेच पुण्याचे वारे घुमतात तुमच्या डोक्यात, म्हणूनच हे पाठीवर नाव लिहिण्याचे वगैरे भंपक कल्पना जन्माला घालताय. सुभद्रे तू या भानगडीत अजिबात पडायचं नाही हे सांगून ठेवतोय. ते ती ठरवेल, गुलाम नाहीये ती तुमची. आणि जशी तुमची बायको आहे तशी माझी जाऊ आहे. माझाही तिच्यावर हक्क आहे, त्यामुळे ती माझे तुमचे सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेईल, पण निर्णय तीच घेईल.
वस्तुमान, स्वयंपाक झाला असेल तर पाणी. भाऊजींना कडकडून भूक लागलेली दिसते. होय, गिळायला द्या आणि गप्प बसवा.